येत्या 12 मे रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरेसाहेब असतील, त्यानंतर आदित्य ठाकरेसाहेब असतील, असे नाना पटोलेसाहेब असतील, अशी अनेक नेतेमंडळी सगळ्या पक्षांची ही 12 तारखेला या कल्याण पश्चिममध्ये एक सभा आयोजित केलेली आहे. आणि बघा, शेवटी पंतप्रधान मोदी साहेब हे 10 वर्षातून येतात, प्रत्येक 5 वर्षातून येतात, परंतु ज्या खासदाराला आपण निवडून दिलं ते खासदार 10 वर्ष निष्क्रियपणे बसून आहेत, कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही. आणि इकडंच नाही सांगत, मी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात फिरतो, जेव्हा लोकांना विचारतो तेव्हा लोकांच्या मनात एक चीड दिसते, एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विरोध दिसतो, कारण कुठल्याही प्रकारचं काम 10 वर्ष खासदार पद भोगलं तेही सत्तेत, 3 वर्ष केंद्रीय मंत्रीपद, असं सगळं काही असताना देखील कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. म्हणून निष्क्रिय खासदारांच्या विरोधात बघा, शेवटी पंतप्रधान मोदी साहेब येतात तो एक वेगळा पार्ट आहे, परंतु प्रत्येकजण आज उद्या मी निवडून आलो तर पुढच्या वेळेस येताना सामोरं तुम्ही मला प्रश्न विचारणार आहात की मामा तुम्ही काय केलं, तशा प्रकारचे प्रश्न विचारणार कपिल पाटलाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर देखील नाही. बघा, हे लोकशाही राज्य आहे, कोणीही फॉर्म भरू शकतो, त्याच्यामुळे 1 नावाचे 2 फॉर्म 4 फॉर्म भरू शकतो, असं काय नाही.